रामा अॅग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। तर आपण ह्या तिसरा डोस ओततोय आज। 60 दिवसाचा कांदा आलाय, साधारण 100 ते 150 ग्रॅम साईज आहे कांद्याची। म्हणजे कुठलाही रासायनिक न वापरता ही कांद्याला ग्लेज चमक। रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो, आज आपण श्रीगोंदा तालुका पेडगाव, या गावी आज आपण आलेलो आहे प्लॉटवर। तर आपण ह्या तिसरा डोस ओततोय आज समृद्धी आणि सृष्टीचा कांद्यावरती। तर तिसरा डोस ओततोय आज आपण बायोसमृद्धी आणि बायोसृष्टी। तर पहिला डोस झालाय ज्ञानशक्ती रूट मॅजिक, दुसरा झालाय कांदा स्पेशल, आणि हा तिसरा डोस टाकतोय आपण आज बायोसृष्टी आणि बायोसमृद्धी। तर आपण ही टोटल सगळी कांद्याबद्दलची माहिती आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया। रामकृष्णारी, आज आपण पेडगाव या ठिकाणी आलो आहोत बागल यांच्या प्लॉटवरती, कांद्याच्या प्लॉटवर। तर हे बागल साहेबांचा प्लॉट आहे, गुरुदत्त एंटरप्राइजेस। राम अॅग्रोटेकचं जे डीलर आहे तिथं, राजेंद्र बागल व सचिन बागल यांनी या प्लॉटवरती मार्गदर्शन करून कांद्याला जे रिझल्ट काढून दिलाय ते पाहण्यासाठी आज आपण आलेलो इथं। तर नमस्कार। आप्पा, आपण हा जो कांदा पेरलाय म्हणजे साधारण आज 60 दिवसाचा कांदा आलाय, तर या कांद्याला तुम्ही सुरुवातीला कोणता डोस दिला होता? ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक। हा, म्हणजे ज्ञानशक्ती रूट मॅजिकचा पहिला डोस दिला पहिल्या पाण्याला। नंतर दुसरा कुठला डोस दिला होता आपण? रूट मॅजिक 2। रूट मॅजिक 2। नंतर मग कांदा स्पेशल आणि रूट मॅजिक। आणि आता जो आपण डोस दिलाय तो आता कांदा स्पेशल न देता बायोसमृद्धी ऑल इन वन आणि बायोसृष्टी दिलेला आहे। आता जे ड्रिंकिंग चालू आहे आपलं ती बायोसृष्टी आणि बायोसमृद्धी। तर तुम्ही ह्या एकराला सुरुवातीला किती लिटर डोस दिला? 5 लिटर वापरला आम्ही। 5 लिटर वापरला। बरं, म्हणजे किती एकर कांदा आहे हा? एकराच्या पुढे किती आहे? 1 एकर म्हणजे 1 एकराच्या 5 गुंठे तरी पुढे असेल। बरं, म्हणजे 1 एकर 5 गुंठे कांदा आहे, पण तुम्ही 5 लिटरने सोडलेले आहे। सोडला, ठीक आहे। तर त्या 5 लिटरने ज्ञानशक्ती सोडल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट जाणवला? रिझल्ट बरं, म्हणजे 60 दिवसामध्येच कांदा असा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो, हेच आपल्याला पाहिजे। की आज हा कांदा बघा, मॅक्झिमम साईज ही आहे, साधारण 100 ते 150 ग्रॅम साईज आहे कांद्याची, आणि लहानात लहान आहे हा पेरूसारखा कांदा आहे, साधारण 60 ते 70 ग्रॅम। म्हणजे हे शेतकऱ्यांना सांगायचं आहे की, आणि याला काही रासायनिकचे डोस वापरलेत का? काही नाही, म्हणजे पहिला अगदी पेरणीपासून ते राम अॅग्रोटेकचं शेड्यूल चालू आहे, जैविक उत्पादन वापरतात। म्हणजे कुठलाही रासायनिक न वापरता ही कांद्याला ग्लेज चमक। आणि कांद्याच्या पातींची संख्या आपण मोजूया। आज ही पातींची संख्या आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 13 ते 15 पाती आहेत। म्हणजे पातींची संख्या वाढल्यामुळं थोडक्यात ज्ञानशक्ती हे काम करतं फुटव्यांची संख्या, म्हणजे पाती वाढल्या मान जाड झाली आणि त्या आता कांद्याची फुगवण साज झालेली। म्हणजे शेतकऱ्यांना हेच सांगायचं आहे की आपण ज्ञानशक्ती हा जो पहिला डोस देतो कुठल्याही पिकाला, त्यातून फुटव्यांची संख्या वाढते, मानेची जाडी वाढलेली, आणि आज आपण बायोसमृद्धी सृष्टी सोडले, म्हणजे जबरदस्त असा प्रोडक्टमध्ये रिझल्ट आहे। त्याच्यावर तुम्ही समाधान आहेत का? समाधान आहे 100%। इतर शेतकरी मित्रांना काय सांगताल तुम्ही? 100% आम्हाला रिझल्ट आला आहे। म्हणजे कुठलंही रासायनिक न वापरता तुम्हाला या कांद्यामध्ये काय, म्हणजे दरवर्षीच्या कांद्यात आणि ह्या कांद्यात काय बदल झाला? फरक असं कांदाच नव्हता आला आतापर्यंत। आणि जर 10 लिटरने सोडलं असतं तर अजून? जर तुम्ही 10 लिटरने वापरलं असतं बायोसमृद्धी अजून वाढलं असतं ना? हा, म्हणजे तुम्ही मागाशी म्हटले की रेकॉर्डच झालं असतं, तसं ऑलरेडी आताच 60 दिवसाचा कांदा हा पाहतोय आपण, 150 ग्रॅम पर्यंत कांदा। दरवर्षी पेक्षा लय फरक आहे यंदा, साईज मध्ये फरक आहे, कांद्याला बी कलर 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 मध्ये फरक येईल। कशामुळे कशामुळे काय रिझल्ट? आपलं हेच वापरले ना जैविक खते। कुठल्या कंपनीची? राम अॅग्रोटेक वापरली। आता इतर तुम्ही इतर भागात कांदा ना आपला कांदा काय फरक जाणवत? फरक आहे ना, असं शेंड तरकडले असं करपलेले पिवळं पडलेले आहेत ना, ते रासायनिक खतावाल्यांचं आपल्याला अजिबात नाही। आणि खर्चाच्या बाबतीत, पहिला तुम्ही कांदा घ्यायचा त्याच्यात खर्च ना आताचा खर्च किती? रासायनिकला लई खर्च येतो, होय ना? हा, ह्याला एकदम म्हणजे आपलं तरी आम्ही 5 लिटरने सोडले, दाणे सोडलं असतं तर अजून वाढलं असतं 5 लिटरने। म्हणजे एकंदरीत व्यवस्थित चाललंय। धन्यवाद। धन्यवाद।